नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लाकडावानी धुमसत राहू नका. मामाजीनं स्वतःच्या एका पोराचं वाटोळ केलंय. तो बसलाय तिथं बिन लग्नाचा. आता माझ्या पोराचं वाटोळ कराय निघालाय. आवड नंद्याच्या लग्नाचं काहीतरी बघा की. हॅलो आबा. हा आलो आलो आलो. पावडे आले. या 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 या. नमस्कार 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 नमस्कार. या त्याचं काय प्रत्ययप्रमाणे मुलानं मुलीच्या घरी जायचं असतं. पण आम्ही विचार केला की पोरानं पोरीच्या घरी नांदायचं असतं की पोरीनं पोराच्या घरी नांदायचं असतं. नाही पोरीनं पोराच्या घरी नांदायचं असतं. आता पोरीनं ज्या घरी नांदायचं असतं ते घर तिथं पाहायला नको का? त्या घरातली माणसं पाहायला नकोत का? म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवलं. अगदी बरोबर आहे. आमचा आवा अगदी पायनशीर बोलत असतो. हे कोण? हे आमचे धाकटे बंधू तुकाराम. बरोबर आहे. नमस्कार.
कोण आलंय म्हणायचं? ही आमची आजी, आऊ 100 वर्षाची आहे पण अजून कशी एकदम ठणठणीत. हे आमचे बाबा. नमस्कार बाबा. हे चंद्रकांत माने यांचा खोका बनवायचा लई मोठा कारखाना आहे. असं काय? छान छान छान. अरे हो, पुरीला ज्यादा वेळ ताटक्या ठेवणे बरं नाही. बुडगुल्याला बोलो. होय नंद्या, बस सगळ्या प्रथा मोडता मोडता उद्या पोराला जन्माला घाल असं नाही ना मला सांगणार. नमस्कार करतो. अरे नमस्कार करतो. नमस्कार करतो. असं जे असते समजू आलेस ना? अच्छा काय रे, माझी होणारी बायको सुंदर आहे ना? अरे तू गला असतोस हा, डोळ वर करून बघ की नाही. आपाच्या चॉईसची गॅरंटी नाही ना? असो आहे, बघू म्हणतंय. अरे बघ ना, बघ ना काय झालं. अरे काय झालं? तुम्हाला मुलीला काही प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का? वैतर आय आय छान ग्वाळे पुरगी, ग्वाळे पुरगी. बर गळ्यात गाणं असलच. गाण्याचं काय करायचंय? आधी स्वयंपाक पाण्याचं. हे बघ, स्वयंपाक पाणी येतो का नाही तुला? आधी पुरीचं शिक्षण किती झालं म्हणायचं? बरोबर आहे. आता शिक्षणाचं काय करायचं? रांधा वाढा उष्टी काढा. वहिनी तुझं बी बरोबर आहे. अरे आजी पुरीला शेतीची कामं येतात ना? बरोबर आहे. गडी माणसं मिळत आहेत कुठं? वहिनीला काय बी नाही आलं तरी चालेल, पर गप्पा बोलता आलं पाहिजे. अहो पोराला एवढा शिकवला तो काय अडाणी बायको करायला? अगदी बरोबर आहे. आधी स्वयंपाक येतो पण तेवढं सांग मला. अरे पर लगीन मास आहे. ए गप सीतारामा. अरे माझं कोण जरा ऐकशील का? अगं आई आता आणखीन तुझं काय? अरे तिला ऐकायला आणि दिसताय का ते जरा नीट विचारा. ते कशाला? ते कशाला? अरे मला येत आहे नीट ऐकायला आणि दिसतताही चांगला म्हणून. तिला ऐकायला येत आहे फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. दोन्ही बुबळ आणि टाळा वाजवते ते वाशी. काय बरोबर आहे? काहीतरी बोलू चालू. हा काय बरोबर आहे? मुलगी पळाली. भटजी दुसरी मुलगी. शिक्षण घेतलंय ना? शेतीची कामं येतात ना? स्वयंपाक येतो ना? गप्पा मारता येतात ना? अरे येत ना तुला सीताराम ऐकायला येत आणि दिसताय का ते विचारा. ती ढापणी आहे तिथं, तिला कळत नाही कुठं बघते. तिला अशा पैसे संसार करू आहे मी. ती ढापणी आहे ढापणे. ही पण गेली. बरं झालं ताबडतोब दुसरी मुलगी आणा. शेतीची कामं येतात नव? शिक्षण आहे नव? शेतीची कामं येतात नव? शेतीची कामं येतात. शेतीची कामं येतात नव? शेतीची कामं येतात नव? शेतीची कामं येतात. सुंदर पोरगी पाहिजे म्हणा. सुंदर पोरगी. थोबड बघितलं का कधी आरशात? बरोबर आहे तुझा आबा. थोबड बघितलं का कधी आरशात? बापर गेले. गमसतो का? अरे सुंदर पोरगी पाहिजे तर कर्तृत्व पण सुंदर पाहिजे. तुम्ही करता काय तर काय बी नाही. कवा ना कवा कधी ना कधी काहीतरी करीनच ना. मग काय तवा परत लगीन हात नाही लावायचा माझ्या पोराला. आबा चुकतय तुझं. चूक तुमची हाय. चूक तुझी आहे. कशी कशी? आजोबानं गाण्याचं येड लावलंय आणि तुम्ही तुम्ही त्याला शहरातल्या कॉलेजात पाठवून शहरातल्या पोरींचं येड लावलंय. तोकडं कपडं काय घालत्यात? झिपड्या उडवीत काय चालत्यात? मेकअप काय करत्यात?
आता अशा पोरी जर त्याच्या नजर पुढे नाचायला लागल्या तर माझं पोरगं खेड्यातल्या पोरीशी लगीन करेलच कसला म्या म्हणते नाही र म्हणजे आम्ही शिक्षण दिलं ही चूक केली नाही आबा कशी चूक करणार मग म्या चूक करते आवय असं कुठं म्हटलं मी मग काय मी चुकलो द्या द्या मलाच दोष द्या हा पोरानो म्या काय सांगतो ते नीट ऐका आम्ही आमच्या नंद्यासाठी एक पोरगी पसंत केली आहे उद्या ती आणि तिचा आई बाप इथे येणार आहे तेव्हा कुणी भी तिला कसला भी प्रश्न करायचा नाही कारण कारण आम्ही तिला पसंत केली आहे अच्छा पोरगी कशी आहे कशी आहे अशी अशा पारे शी एवढी म्हणते अरे पोरा तरुण पणची अशा पारीख रा भुरग्या आम्हाला तुमची पसंती माहिती हाय अक्षी नक्षत्रवाणी पोरगी हाय थँक्यू 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 अच्छा बरं तुझी ती अभंगाची अट पोरा अरे तुझ्या पसंती समोर आमची अट बी कुछ नाही हे बोल गेले पोरगी पसंत आलं हा बर पोरीला कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत थांबा आता बाबा तुम्ही ठरवलं ना मग आम्ही काय बोलणार सोनबाई जे जेवण बनविल ते आम्ही आपलं खाऊ हाय सर जेवायचं बर पुरी या आनंदाच्या प्रसंगी एखादा इठ्ठलाचं भजन होऊन जाऊन दे म्हणजे आजा तुम्ही आम्हास्नी फसवलेत ना वा आम्ही तेवढं विचारायचं नाही आणि आणि आम्ही पण विचारत आता हे लगीन ठरलं म्हणजे ठरलं काय रे आता होऊन जाऊ द्या बरोबर आहे अरे रांगोळी चांगले रंग भर रे जरा व्यवस्थित कर अरे अरे काय चाललंय तुझं चल हे घे अरे तुम्ही आता लग्न तर संध्याकाळी आहे काय रे नवरा नवरी पाहिले नाहीत कधी चला संध्याकाळी या जा बाय बाय या या ना मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं बोला ना कुठून सुरुवात करू काहीच कळत नाही सुरुवात कुठूनही करा पण त्याचा शेवट गोड व्हायला पाहिजे तुला गंमत कळली का कसली रे तुझ्या नातसूनला गाता येत नाहीये अस अरे बर ते जाऊ दे तुला आवडली आहे नव मला आवडले पर आई आबांचं लई वाईट वाटत बघ त्यांना आवडली नाही ना आता त्यांच्या मनाविरुद्ध लगीन करायचं म्हटलं तर मन खातंय बघ असं म्हणते अस पण जाऊ दे रे अरे पर तुला आवडले पर त्या दिवशी ती अगदी आशा पारेखवानी दिसत होती तुझ्या बाचा बा आहे मी खुट्यावडा होतास तेव्हापासून अंगा खांद्यावर खेळवले मी तुला तुझ्या सगळ्या खोड्या जाणतोय मी हे बुडगल्या सांग तू माझ्यापासून काय लपवतोस ते अच्छा हे लकीन नको करूया अरे अरे का पण मी नाही जगू शकत राहुल शिवाय
माझं खूप प्रेम आहे राहुलवर. हे मला माहितीये की माझ्या मागे दोन बहिणी आहेत, बाबांची तब्येत, पण मी नाही जगू शकत राहुल शिवाय. आणि हे लग्न जर झालं ना तर मी आत्महत्या करीन. अच्छा तूच सांग, माझी अवस्था इकडे आड तिकडे येऊ झाली. मी जर तिच्याशी लगीन केलं तर ती आत्महत्या करल, आणि मी जर इथे थांबलो तर आबा माझं लगीन लावल्याशिवाय राहणार नाही. काळजावर दगड दगड ठेवून बोललायस तू. लई परा लई मोठा झालास रे तू. आम्ही चिडलो होतो जो तुला लहान समजत होतो. सांग काय तुझ्या मनात. अच्छा पुरुषाचं नशीब पाला पाचळत असतंय बघ. जातो बघतो माझ्या नशिबात तुझ्या पांडुरंगाने काय लिहिलंय ते. अरे पण इथं तुझ्या आई मला मी काय सांगू र. म्हणाव एका पोरीवर प्रेम होत गेला पळून. कुठे जाणार रे तू. सगळे नशीब आजमावलं जातं तिथं. म्हणजे शहरात. पोरा आणि पोरा त्याचं काय की जमलंच तर पोरगी अशी बघ की जिला अभंग येईल. अभंग येईल. म्हणजे मी काय म्हणते आपल्या नंद्याच जातो आणि त्याचं बारावं घालून मोकळा होतो. अरे अरे बाबा तू जा तिकडे जा. तू तिकडे जा. अरे काय कशाला म्हणते. चांगले एज्युकेटेड मुलं तुम्ही, चांगल्या घरातली मुलं रस्त्यावर म्हणते. तुमची काही चूक नाही रे. सगळीकडे हेच चाललंय, सगळेच भांडतायत. भाऊ भाऊ, शेजारी शेजारी, जात जात, धर्म धर्म, देश देश, राष्ट्र राष्ट्र, जग जग एकच आहे. दुसरं जग भांडायला तयार व्हायला पाहिजे ना अजून. काय होणार आहे मला कळत नाहीये. जो उठतो तो भांडतो. मी एकटाच बडबडतोय. जाऊ दे, माझ्या बडबडण्यामुळे भांडणं थांबले ना. आता कसं बरं वाटतंय. ह्या आनंद प्रीत्यर्थ दोन घास खाऊन घेऊया. बरोबर मोक्यावर थांबलोय. हॉटेल पण समोर आहे. वेटर. आपण का नाम वेटर नाही किया.
आपल्याला नाव आणि हाक मारायची. माझं नाव माहित नाही. तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात का भारताचे राष्ट्रपती आहात? तुमचं नाव मी ओळखायला. राष्ट्रपती काय, मी साध्या कोणाचा पती पण नाहीये. बोला, नाव काय तुमचं? सदा आत्माराम पावले. पडली तेच तुमचं नाव कळलं. काय नाव काय? अरे पावले ना. बरोबर. बरं, नाव कळलं. आता खाण्याचे नाव कळतील का? तर म्हणा पावले साहेब, खायला काय ते विचारा. पावले साहेब बोला, खायला काय मिळणार का? खायला बघा, बटाटावडा, मिसळ, कांदा पोहे, कांदा भजी, मिरची भजी, इडली, सांबार, रवा डोसा, आलं, कोथिंबीर, मिरची, निखारे, तोप, प्रेशर कुकर, शर्ट. बस बस बस. हे मला काय करायचंय? मला फक्त बटाटावडा, कांदा पोहे, कांदा भजी आणि स्पेशल चहा. बिल काय सांगितलं तुम्हाला? पावले साहेब बिल म्हणायचं. अरे पावले, पावले साहेब द्या, बिल द्या. घ्या, 70 रुपये. फक्त 70 रुपये? त्या मानाने रेट फार कमी आहे तिथे. अहो गिरायकांचं सुख तेच आमचं समाधान. वा वा वा. अरे पाणी द्या, पाच त्याला पाणी पाच. अरे तिथे मार ना फडका तिथे. काय शोधतोयस काय? तेच गिरायक. भांडी घासायची जागा कुठे? ₹60. भांडी घासायची जागा. ₹40. तरी सुद्धा भांडी ह्याच्यापेक्षा कमी होणार नाही. अरे भांडी काय? का स्पेशल चाय मलाई मार के भेज दू. आता काय? काय नाही. मग जा ना. वेटर आहात, औकात मध्ये राहा. साला वेटर आहे ना. त्यात काय प्रेमात काय तसा फरक पडत नाही. आपल्याकडून काही प्रॉब्लेम नाही, तिच्याकडून सॉलिड आहे. मी बघतो. बसा बसा. एक तर केशात पैसे नाही, कशाला उड्या मारतोय. तरी पण एक चान्स. एक्सक्यूज मी, मी फक्त तुमचा अर्धा मिनिट घेईन. बोला ना. Meaning.
हे शेठ, याचं बिल सगळं आपल्या खात्यावर टाकायचं आणि चहा पाठवा. साधा नाही, मलाही मारके. नको नको. ए नको काय, बस बाबा बस. छान खुश आहे ना आपल्यावर? मला वाटलंच आपली पर्सनॅलिटी कसली आहे. काय सांगितलं तिला? काय सांगितलंस काय? मी म्हटलं या वर्षी सदाच्या घरी रक्षाबंधन येशील का? ए उंटाने माला. आता दादा, दादा हे काय चाललंय तुझं? अग काय चाललंय म्हणजे काय, बुद्धिबळ खेळतोय. अरे सोनलच्या लग्नाचा काही विचार करणार आहेस की नाही? का त्याचही बुद्धिबळच करून टाकणार आहेस? योग्य वर मिळताच कार्य सिद्धीस नेलं जाईल. अरे दादा, बहिणीला जाऊन वर्ष व्हायला आलंय. वर्षाच्या आज जर पोरीचं लग्न नाही झालं तर पुढची 2 वर्ष नाही करता येणार आपल्याला. असाच हातावरती हात ठेवून बसणार आहेस का? प्रयत्न नकोच का करायला? बाय डॅड. आता तू कुठे निघालीस? आत्या, किती वेळ सांगितलं मी की बाहेर जात कटकट करत जाऊ नकोस, मला नाही आवडत ते. अगं एकदा का तुझं लग्न झालं ना की कुठे येईल, तुला कोणी अडवणार निकळलं? मला लग्न करायचं नाहीये. का? मग काय ते आयुष्यभर महिला मुक्ती ता तेच करत राहायचंय का? अगं मनासारखा मुलगा नको का मिळायला? हे बघ सोनल बेटा, शोधलं की सगळं काही मिळतं. काय रे दादा? सोनल बेटा, आपण असं करूया, आपण तुझं लग्न करायच्या आधी तुझ्या आत्याचं लग्न करून टाकूया. दादा तुझी चेष्टा कर. म्हणतात ना या समाजात नवरा मेलेल्या बाईला काही किंमत नसते, हेच खरं. अगं अगं दीदी, काय हो डॅड? मी काय सांगू बेटा, मी सहज चेष्टा केली ग. किती दिवस ही अशीच एकटी राहणार आहे, कुठे ना कुठेतरी लवकरात लवकर हिचं पण जमून टाकायला हवं. ए बाबा, अरे येते की नाही तुमचं घर? घर बघ समोर. एवढा मोठा बंगला आहे, मस्त आहे. इथे मोठ्या 2 बेडरूम आहे, इथे मोठ्या 2 बेडरूम आहे, इथे मोठा हॉल आहे, त्याला अटॅच मोठ किचन आहे आणि त्याला अटॅच छोट गॅरेज आहे. इथे राहतो भाड्यानं. भाड्याने राहता? असे काय चालत ते? हो बघ, आपला आलिशान फ्लॅट, इथे तू कुठेही फ्लॅट हो, आपली जागा मोठी. काय झालं? मी फ्लॅट व्हायची वेळ आली कारण माझी. यो कोण? रामभाऊ. अरे मी नाही रे, यो नमस्कार करताय. यो कोण? ठीक आहे, नमस्कार रामभाऊच करताय. अरे बाबा मी नाही रे, यो खांद्यारात ठेवलं तो कोण? खांद्यारात ठेवला रामभाऊ. अरे बाबा मी नाही रे बाबा. अरे यो खिडकी जवळ गेलो तू कोण? खिडकीत गेले ते रामभाऊ. अरे अरे मी नाही बाबा. अरे आता यो गेलो तू कोण? नाही बल्ब चालू आहे, बल्ब कुठे गेलाय? अरे बाबा तसा नाही रे बाबा. मग आता गेलो तू कोण? इथे कोण गेलाय? इथे कोण गेलाय? कोण आहे? माझीच आहे, माझीच आहे. रामभाऊ, तुम्हाला काय दारू पाहिजे की काय? अरे काय तरीच काय सध्या. मग अरे आता यो ब्लू शर्ट वाला गेलो तू कोण? ब्लू शर्ट वाला सदा. अरे तुझा नाही रे बाबा. आता यो गेलो तू कोण? ही बॅग कोणाची? तुमची. ही बॅग कोणाची? तुमची. अरे माझी खाई. मी आता शाल घेऊन आलोय, बॅग खाई घेऊन आलोय. कुठे बॅग आहे? नुसते हात आहे माझे. अरे ही काय बघ, माका तर येडो बनवत, माका तर येडो बनवत. तुम्हाला ना भूताने पछाडलंय. अरे जेव्हा तू आपला भूत भूत करता स्वतः एकटे राहता आणि मला पण घाबरवता. अरे
कशात आलास? यो बघ, परत दिलो, परत दिलो, परत दिलो. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे म्हणजे? कोण परत आलाय? तुम्हाला काय दारू दारू पाहिजे का? अरे नाही बाबा. तुम्हाला मग? अरे आता ते चार चार आत कोणाचे? चार आत कुठे? अरे काय कुठे चार आत? दोन आहेत बघा. अरे बाबा तू माकाना एवढं करतस काय? मी कुठे वेडा करतो? अरे दोन आहे ती माणसं को. अहो तुम्ही निघा, तुम्हाला भूताने पछाडलंय. अरे सध्या तुझा आवाज बदललो की काय? अहो तुम्ही निघा, तुम्हाला भूताने पछाडलंय. हे म्हातऱ्या काय तुम्ही सगळे आम्हाला घाबरवता? अरे अरे बाबा, आपल्याला कोणी सांगितलं शहाणपणा करायला? आता तुम्ही पळा म्हटल्यावर गेलो मी इथून पळून, पण या दरवाजाने कसलो माझं मला कळलं नाही. काय प्रकार आहे? अरे बाबा काय सांगू तुला, अशी रोज नाटकं मला करावी लागतात. हा म्हातारा आहे ना, तो जरा भूताला घाबरतो, त्याचाच फायदा घेऊन मी रोज नवीन नवीन नाटकं करतो. परत नाही येणार? परत आला तर दुसरं नाटक करायचं. अच्छा आता असं करायचं? वेळ झाली. पाणी प्यायची? दूध प्यायची? दारू? हा तू घे ना. पांडुरंग पांडुरंग माझा आहे का? तुम्ही पण घेत जाऊ नका. माझं ऐकील? सामान घेणे सरळ घरी जा. नाही मग घ्या घ्या घ्या. बिंदास आता मी सुरू करतो, तू झुपाल शाल खूप खुशाल झोप. अरे बापरे केवढ काय करणार नाही बाबा. दादा आत्माराम पावले ओकायला धावले. आत्माराम पावले ओकायला धावले. रामभाऊ मला एक सांगा. काय? का माणूस दारू का पितो? औषी खाव वरण तुझ्या, हे सांगायला तुम्हाला झोपेत ना उठवलं. मी सांगतो का पितो? का काय? सॉरी सॉरी सॉरी. मी सांगतो माणूस दारू का पितो? का दारू प्यायला की माणूस नेहमी खरं बोलतो. आता माझं काय ना, दिवसभर मी खोटं बोलत असतो. बरोबर प्यायलो की खरं बोलतो. बरं तुम्हाला खरं सांगतो. काय काय? काय दारूची शपथ घेऊन सांगतो. अरे सांग ना बाबा सांग. तुमची शपथ घेऊन सांगतो. अरे सांग ना सांग. माझी शपथ घेऊन सांगतो. अरे बाबा सांग ना. अरे सांगतो सांगतो. सांग सांग सांग. नाही विसरलो जातो मी. अरे अरे सांग मला सांग बाबा, धडकी भरली मला. सांगतो सांगतो. काय माहिती का? तो ब्लू शर्ट वाला आहे ना, ब्लू शर्ट वाला. अरे वर येतो की काय तो? तो कसला वर येतोय? तो काय भूत नाही? भूत नाही, नंद्या आहे तो. नंद्या म्हणजे मला घाबरवलं त्यांनी. त्याच्या तर आता तुम्हाला रव विचारता, तो आपल्या गॅरेज मध्ये राहतो. पण तुम्हाला माहिती आहे मला खोट्याची चीड आहे, म्हणून तुम्हाला मी खरं सांगितलं. त्याला तर लात मारून उठवा. अरे त्याला सोडतो की काय? त्याला त्याला निळा शर्ट वाला पाहिजे ना. हा बघा बघा. ए उठ उठ. तुम्ही भूत भूत निळा शर्ट वाला भूत तिकडे गेला. नाही इथे गेला, नाही इथून गेला, नाही तिथे इथे उभा होता. नाही नाही इथे उभा होता. बघा भूताला चार हात आहेत. बघा हे बघा, सदाच्या आवाजात भूत बोलतय. बोला ना ओ, प्लीज बोला ना. काना खाली वाजवी माका फसवतस? याने मला सगळं खरं सांगितलंय. खोटं बोलायची मला चीड आहे. कोण तू? हिलच कैसून? कैसून कैसून म्हणजे कुठून? मी सांगतो कुठून. तुम्ही गप्प बसा, तुम्ही अजिबात बोलायचं नाही. रोज तुम्हाला कोण ना कोण भेटतो, त्याला दया दाखवत आणि इकडे घेऊन येता. ही काय धर्मशाळा? नाही हे गॅरेज आहे. खरं सांगतो का? काका काका मला वाचवा. आमच्या गावामध्ये नदीला मोठा पूर आला, माझं घर दार सगळं वाहून गेलं. मजबूत जबरदस्त फेकतोय. का का खरं बोलायची सवय? काका काका त्या पुरामध्ये आमचं अख्खं गाव वाहून गेलं. माझे नाना नानी काका माझे काका आहेत ना सेम तुमच्या घरीचे, ते पण पुरातून वाहून गेले. म्हणून म्हणतो काका मला वाचवा. मजबूत खोटं बोलायची मशीन लावतोय. काका अहो गावचं जाऊ द्या, पण या शहरात
खरच माझं कोणी नाही हो। जबरदस्त खरं बोलतोय। माझं पाकिट मारलं हे पण खरं आहे। माझ्या खिशात पैसे नाहीये, खायला अन्न नाहीये, राहायला जागा नाहीये, मग हे ग्रस्थ भेटले आणि मग ते मला इथे घेऊन आले। खरं बोलून वाटलं होतं माझी भूताचं नाटक यांच्यामुळेच। खरंच समजा ह्या जागी जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याला रस्त्यावर फेकलं असतं का? सांगा ना। शांत रडू नकोस, मला सुद्धा रडू। हा माझा जुना मित्र म्हणून मी आला इथे राहायला दिले। मी भाडं देईन, तू दिलंस आणि मी घेतलं। राहू दे राहू दे, मी इथे राहू ना राह। पण एक लक्षात ठेव, या गॅरेज मध्येच राहायचं, वर माझ्या घरात यायचं नाही, कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, कळलं? बघ अगदी खरं बोलतोय तो। अरे पण तू असा उदास का? तुझी जागा तर पक्की झाली ना? हा सास हो, पण मी भाडं देईन म्हटलंय, खिशात पैसा नाही, नोकरी नको। नोकरीला काय घाबरतो? आपण आहे ना, आपण शब्द दिला म्हणजे दिला। हे बघ दारूत मी कधी खोटा बोलत नाही। हो ते कळलं मला। तुला केव्हा कळलं? जाऊ दे जाऊ दे। बरं मला एक सांग, तुला काय येतं सांग। मी ग्रॅज्युएट आहे। ग्रॅज्युएट भरपूर आहे, काय करतो ते सांग। तुला काय येतं? प्रिंटिंग येतं, टाईप रायटिंग, कपडे धुवायला, नाही भांडी घासायला, दाढी करायला, स्वतःची? अरे बाबा किती हुशार पोर मारत। तुला हे येत नाही, ते येत नाही, ते येत नाही, अरे मग येते तरी काय? मला नुसतं गाता येत। तुला गाता येत? तुला गाता येत? बस तुला कुठेतरी चांगल्या हॉटेल मध्ये नोकरी देतो, तिथे आपली जाम ओळख आहे। तू चांगला गायलास ना, असं तुझं नाव होईल। तुझ्याकडे बंगला असेल, गाडी असेल, पैसा असेल, बस गा बघो। या पोरीचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही बाबा। अरे हिच्या लग्नाचं आता मलाच काहीतरी बघावं लागेल दादा। मी माझ्या दिराच्या मुलाला बोलवलंय। अरे त्याच्यासारखा योग्य मुलगा मिळणार नाही आपल्याला। अरे काय म्हणते मी? चालेल चालेल घोडा। रडून कसं चालेल? स्त्रियांनी खंबीर व्हायला हवं, कायद्याने तो तुम्हाला घराबाहेर काढू शकत नाही। बर घरी कोण कोण असत? कोणी नाही, आम्ही दोघ। मग मित्र मैत्रिणींना सांगून समजावून सांगायचं ना त्याला? सांगितलं पण तो कोणाचंच ऐकत नाही। कुठे भेटेल तो? घरी। चल चल आज कशाला आला? चल चल बाहेर बाहेर आधी बाहेर आधी। कालच तुला बजावलं होतं ना उंबरठेच्या आधी यायचं नाही म्हणून। मी इंटरव्ह्यूला जातोय, परीक्षेत पास झालं तर नोकरी पक्की। शिवाय माझ्या आजोबांनी सांगितलंय की कुठल्याही चांगल्या कामाला जायचं असेल तर वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडावा। मग इथेच पाया पड आणि तसंच चालू पड, माझ्या नजरेसमोर सुद्धा थांबायचं नाही। माहिती ना तुम्हाला? हो माहिती आहे, बरोबर पत्त्यावर चाललोय ना। हो मॅडम। काय बोला काहीतरी? हो आपण बरोबर पत्त्यावर चाललोय। हसतो हसतो। गॅरेज ते इकडे आहे। तू हवायस? मी सगळ्यांना। तरी आई मला म्हणत होती शहरातील लोक घाणेरडे असतात। लग्न मोडतोय? यांचं काय रे? लग्न मोडतोय कोणाच? चल पोलीस स्टेशनला। अच्छा अच्छा ते होय, मी नाही मोडलं, तिनेच मोडलं। मग ती तक्रार घेऊन कशी आली आमच्याकडे? तुमच्याकडे तक्रार घेऊन आली? काहीतरी गडबड दिसते आजा। मी काय करतो, मी त्या कोपऱ्यात जाऊन उभा राहतो, थोडा विचार करतो आणि संध्याकाळी तुम्हाला याच टायमाला याच गाडी बरोबर याच बायकांसोबत भेटतो। ओके चला या तुम्ही, चला। खरंच सांगतोय, ऐका माझं एकदम। कान कान
ती मुलगी आहे ना, तिचं एका मुलावर प्रेम होत, राहुल नाव त्याचं. आळ घेतोस? आई शपथ सांगतो, आजोबांची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच बोलतो नेहमी. बऱ्या बोला, येतोस की दाखव महिला मुक्तीचा आहेस का? हा आला. काय रे, चरबी आली की काय तुला? नाही नाही, मी बाहेरून असं सुजलेलं वाटतो पण आतून बारीकच आहे. बारीक जास्ती नाटक करशील ना तर सुजवून ठेवी. नाटक नाटक नाही, मी फक्त गातो. त्या मानस रेस्टॉरंट मध्ये आज माझ्या गाण्याचा पहिला दिवस आहे, त्याच्यावर माझी नोकरी अवलंबून आहे. पण या बायकाने मारत मारत इथे आणलो. शो करतोस? शो करतोस? अरे मग घरी एवढा तमाशा कशाला करतोस? हवालदार साहेब, आटा कायला? साहेब हा माझा नवरा नाही. अहो असं कसं? तुम्ही दिलेल्या पत्त्यावर जाऊन मी यांना घेऊन आले ते मला माहित नाही, पण हा माझा नवरा नाहीये. अरे पण तुला तसं सांगता येत होतं ना? अहो पण तुम्ही मला बोलूच दिलं नाही. बोलण्याचा प्रयत्न केला तर या बायका पण मला मारतात. कपड्याचा फार चोळा मला गोळा करून टाकलाय. आज जर मी सुरात गायलो नाही तर मला नोकरी पण मिळणार नाही. होऊन जाऊन दे. अरे काय होऊन जाऊ दे, तुला माहित काय होणार आहे ते? उलट तुम्ही सगळ्यांनी अंबाबाईला प्रार्थना करा की माझं गाणं नीट झालं पाहिजे. बस विसरून गेलाय बाबाला, बरकत नाही त्याला. पर बरकत नाही त्याला, संत भूमीची लेकर तुम्ही जागवा मराठी बाणा. संत भूमीची लेकर तुम्ही जागवा मराठी बाणा. हो जागवा मराठी बाणा, चला जागवा मराठी बाणा. जागवा मराठी बाणा, चला जागवा मराठी बाणा. और संत भूमीची लेकर तुम्ही जागवा मराठी बाणा. संत भूमीची लेकर तुम्ही जागवा मराठी बाणा. पैसा झाला बघा बक्कळ, त्यानं नेली सारी अक्कल. पैसा झाला बघा बक्कळ, त्यानं नेली सारी अक्कल. जो तो म्हणतो मीच शहाणा, किंमत आपली जाणा. जो तो म्हणतो मीच शहाणा, किंमत आपली जाणा. जागव मराठी बाणा, मरुदा जागव मराठी बाणा. जागव मराठी बाळा, मरुदा जागव मराठी बाणा. विसरून गेलाय बाबाला, बरकत नाही त्याला. विसरून गेलाय बाबाला, बरकत नाही त्याला. और बरकत नाही त्याला. संत भूमीची लेकर तुम्ही जागवा मराठी बाणा. संत भूमीची लेकर तुम्ही जागवा मराठी बाणा. हो जागवा मराठी बाणा, चला जागवा मराठी बाणा. आता परत पोलीस स्टेशनला नेऊ नका प्लीज. अहो ऐकून तर घ्या. व्हॉट अ वॉइस, यू आर ग्रेट नंदू, यू आर ग्रेट. ज्या पद्धतीने तुम्ही भैरवी ताडात गाणं गायलत ना, पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
I'm impressed, man. I'm impressed. And I'm sorry. कशाबद्दल? तुम्हाला ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले ना म्हणून. चालायचं. पण पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला घेऊन जाईना का? जर तुम्ही माझ्या घरी येऊन चहा प्याला नाही तर. पण म्हणजे याल ना, मी स्वतः बनवेन. हा हा माझा ऍड्रेस. हा नक्की याल ना, मी वाट पाहिन. पक्का. बाय बाय. अरे जाऊ दे, बॅग लावू दे इथे. दादा, ए दादा. अरे कोण आलाय बघ तरी. अग कोण आलाय? सायंटी. हाय. अग हा माणूस असा पाठपोरा का उभा केस मागे घे. आय एम सॉरी. हाय डॅड, आय एम सँटी. म्हणजे चेहरा याच बाजूला आहे म्हणायचा. दादा तुम्ही लोक जरा गप्पा मारत बसा, मी सोनलला बघून येते. ओके. हलू नका हलू नका, इकडे बसा इकडे बसा. ओके. बुद्धिबळ खेळता येतं का? बुद्धिबळ. ऑफकोर्स आय लव्ह चेस. नाही लव्ह ठीक आहे, पण खेळता येतं ना? ऑफकोर्स डॅड. हा खेळा. काय माहितीये बेटा, बुद्धिबळामध्ये सगळे प्राणी असतात एक गाढव सोडून. Nice joke, Dad. Nice joke. I like it. Yeah. काय शोधतोस? गाढव शोधतोय. मी प्रेमात पडलो. प्रेमात पडलाय कुणाच्या? पोरीच्या. नाव काय तिचं? सोनल. सोनल. अरे काय सोन्यासारखं नाव आहे रे तिचं. अच्छा, ती पण सोन्यासारखीच आहे म्हणून तर तिच्या प्रेमात पडलोय मी. अरे पण ती तुझ्या प्रेमात पडली आहे का? वाटतंय तस, पण अजून कन्फर्म नाहीये. कन्फर्म नाही? जा आत्ताच्या आता तिच्या घरी जा, अनकन्फर्म करून ये. डायरेक्ट घरी जाऊ? मला मग मारणार नाहीत ना? मारेल कशी? अरे जो हिंमत करतो ना त्याच्या पाठीशी पांडुरंग असतो. जा तिच्या बाला जाऊन सांग म्हणावं आठपाडीच्या सीताराम पाटलाचा नातू आहे मी. नातू? तुझ्या पुरीशी लगीन करायचं आहे मला. लगीन? काही लपड बिपड नाही ना होणार? लपड? अरे लपड झालं तर ते निस्तारा तुझा आजा आहे ना. गप. आज फोन केलास पुन्हा जर रॉंग नंबर करशील तर तुझ्यावर केसच ठोकील पोलिसात. हा आबा पाटलाला असा तसा नका समजून. हो लेचा पेचा नाही येतो. बोलायचं का त्याच्याशी? बोलणार आहेस तू? रॉंग नंबर रॉंग नंबर रॉंग नंबर. अरे इथल्याचं नाव घ्यावं तर रॉंग नंबर येतो. काय करायचं? छा इथला 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 सोनल बेटा, तुझ्या आईला तुझं लग्न प्रत्यक्ष डोळ्याने बघायची खूप इच्छा होती. मी तिला जे वचन दिलं ते पूर्ण करण्याची मला संधी तू मिळवून द्यायला हवीस. ठीक आहे, त्या सँडीशी तुला लग्न नाही करायचंय, नको करूस. पण मग तुझ्या मनात दुसरा कोणी आहे का बेटा? दुसरा कोणी तू हिरलेला आहेस का तसं सांग. हा पण तो संस्कारक्षम असायला हवा, घरंदाज असायला हवा. बस दीदी,
मी बघते. शाळे मला ओळखलत ना तुम्ही. मला स्वतःचा चहा बनवायला. अगदी वेळेवर आलात. या ना, या या. तुम्ही म्हणत होतात ना वर्षभराच्या आत. तेच जावय बापू. बापू नाही, पाटील. नंदू पाटील. दीदी 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 म्हणजे आमची बाई. काय रे दादा, एक काम तू धड करू देत नाही. आता काय? नमस्कार. अग अग, कोण आलंय पाहिलंस का? कोण आलंय? बापू. हो हो, म्हणजे बापू नाही, हो मी पाटील, नंदू पाटील. अग सोनल. म्हणजे सोनल, या माणसाबरोबर तुझं लफडं आहे की काय? आत्या, तो माणूस नाहीये, तो तरुण मुलगा आहे. अहो पण म्हणून काय झालं, माझं लपड वगैरे काय नाही. हो माझा आजा म्हणाला की डायरेक्ट जाऊन भेट. डायरेक्ट बोलते येत नाही म्हणून मी गप्प होतो. आमचं घरण लपडेवाला नाही. अहो नंदू पाटील, तिला प्रेम म्हणायचंय. तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे. मला पण आताच कळलं. आजा पांडुरंगा, काय चमत्कार केलास पांडुरंगा. अहो पुढे कशाला मारताय? शांत व्हा. कोण कोण आहेत घरी? मालक आहे, नोकर आहे, मी आहे. मालक, नोकर म्हणजे, मालक म्हणजे जो नोकर आहे त्याला मी वेटर म्हणतो, आणि मी आहे. नाही मला काही कळलं नाही. त्यांनाही कुठे कळलं अजून? अहो डॅड आई बाबांविषयी विचारताय. अच्छा, आई बाबांविषयी बोलताय. आहेत ना, आई आहे, आबा आहेत. आबा म्हणजे माझे बाबा. हो हो. आजोबा आहेत मला. माझा आजा देव माणूस आहे. काका पण आहेत मला, थोडेसे टकले आहेत पण हुशार आहेत. हो का? मला बहीण पण आहे, यमी. खूप बडबडते पण फार चांगली येते. मला पणजी जरा म्हातारी आहे, पण त्याची खूप इच्छा आहे माझं लग्न बघायची. वा वा वा, एकत्र कुटुंब. आवडलं आवडलं. येतो मग मी त्यांना भेटायला. कसही असलं तरी आमचा वधू पक्ष आहे. तुम्ही माझ्या गावी जाणार का? तुमचं इथे घर नाहीये का? आहे ना, आहे. मी पाहिलंय आपल्यापाशी मोठा बंगला यांचा. तो बंगला बोलावून घ्या. बंगल्याला मिस्किल्स वावाया यांचा. अहो मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना इथे तुमच्या घरी बोलावून घ्या. काय माहितीये का, कुठल्याही परिस्थितीत हिचं डिसेंबर मध्ये लग्न हे आम्हाला करावंच लागणार. ते माझ्या आई बाबांना इथे बोलवलंच पाहिजे का? बोलवलंच पाहिजे. असं कसं बोलावं लागणार? शेवटी वधू पक्ष आहे तुमचा आणि मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, तर मग हे बघा, घर खानदान आणि तुमचे आई वडील पाहिल्याशिवाय आमची मुलगी तुमच्या घरी देणार नाही. तर मी येतो भेटायला तुमच्या आई वडिलांना. परवाच? परवा या. परवा येत आहे या. मी माझ्या आई बाबांना बनवतो. बोललो होतो, बोललो होतो माझा मिश्किल स्वभाव आहे ना. घेऊन चाललो होतो मी. ठेवतो जरा बाहेर येत आहे माझ्या बरोबर, प्लीज. येतो मी. जा जा जा. राजा आणि बाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे जे काय घडलं ते अचानक घडलं, मला नाईलाजाने करावं लागलं. म्हणजे तुमचे डॅड मला जावई बापू म्हणत होते ते सगळं खोटं होत? ते खोटं नव्हतं. म्हणजे डॅडच मला माहिती नाही, पण माझ्याकडून खरं आहे. आणि
तुमचंही मला माहित नाही. तस माझं पण 100% खरं नाहीये, 1000% खरंय. खरं हॅलो हॅलो हा आजोबा हॅलो हॅलो हा हॅलो आजो हॅलो आजोबा हॅलो अरे बोला ना. हॅलो 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 आजोबा हा अरे पोर तू अरे काय झालं. हॅलो 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 छजा रॉंग नंबर आहे बोलायचं तुला नको. हॅलो 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 आजोबा अरे अरे बाहेर आधी बाहेर आधी. अरे मला एक अर्जंट फोन करायचा होता. मी तुमचा फोन वापरू का? काय मला महत्वाची गोष्ट आमच्या आजोबांना सांगायची. अरे तुला किती वेळा सांगितलं माझ्या घरात पाऊल ठेवलेलं आवडत नाही मला. बापरे ठीक आहे ठीक आहे, मी आत येत नाही पण तुमचा फोन बाहेर येईल. प्लीज प्लीज माझ्यावर दया करा. समजा या ठिकाणी तुमचा मुलगा असता आणि तो अशी रिक्वेस्ट करत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला असं बाहेर हाकलं असतं का? हा त्यालाही काही महत्वाचं सांगायचं असेल ना तुम्हाला. 2 रुपये पडतील. पडलेत पडले की मी लगेच उचलणार. चार चार्ज भाडं ह्याचं पण भाडं लावताय. ठीक आहे नो प्रॉब्लेम. एक्सक्यूज मी दारात की उभेत जरा बाहेर जा. आता मी बोलतो. अरे पण तू बस पांडुरंग पांडुरंग कर. अरे पण हॅलो हॅलो आजा हाऊ आर यू? आय एम फाईन थँक यू. कोण बोलताय? ए आजा तुझ्या आवाजाला काय झालंय? मी आजा नाही तुझा बा बोलतोय. हा बाबा बाबा एक मिनिट फोन खाली ठेव नका. अरे कार्ट्या का असं आमच्या संकट वागलास? का आमची अब्रू अशी वेशीवर टाकलीस? अरे आजपर्यंत आबाच्या डोळ्याला डोळा भेटून पाण्याची कोणाची हिंमत नव्हती. पिता शर्मेनं मान खाली घालून चालायची वेळ आली. तुझा मारव करून मोकळा झालो रे मी. तू आमच्यासाठी मेला साडी, आम्ही तुझ्यासाठी मेलो. तुझ्यासाठी तुझा आदा आपण जी आई समज समज मेल. अरे नाही आबा नाही. जे काय घडलं तू त्या मुलीसाठी जे काय सॅक्रिफाईस केले ते ऐकून माझ्या प्रेमाने आदराची जागा घेतली. मला तुझ्यासारखाच नवरा हवा होता रे, अगदी तुझ्यासारखा. आपण डॅडला खरखर सांगून टाकूया. नको का? अरे तुझ्या आई वडिलांना भेटल्याशिवाय डॅड लग्नाला तयार नाही होणार. आई आबा ते इकडे यायला तयार नाहीयेत. मग आपण गावाला जाऊया. जाऊया ना मग माझा आबा तुझ्या डॅडींची आणि माझी एकदमच पालखी काढेल. अरे या वर्षाच्या कसंही करू लग्न व्हायलाच हवं. माझी आत्या पण ना अजून एक बॉम्ब फोडू. कसला? तो बंगला, मोठा बंगला, 2 बेडरूम इकडे 2 बेडरूम तिकडे, मध्ये हॉल. त्याचं काय? तो बंगला माझा नाही. तो आमच्या घरात तो हाफ पॅन्ट वर माणूस फिरतो ना, जो मी नोकर असं सांगितलं तो खरा बालक आहे. मेले आता तर ठार मेले. हे आताला कळलं ना तर माझं त्या चिरकुट वर लग्न लावून देईल. शक्यता आहे काय?
काहीतरी करायला पाहिजे. अरे पण काय करायचं, हे काय करतोयस? आहे एक मार्ग आहे. आता मी डोक्यात बरोबर फिट केलेला आहे, ठेवायचं बाहेर कोणाला बोलायचं नाही. तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही ठेवलो ना, मी फिट केलाय बरोबर. आवाज कसलो येईल, आवाज कसलो येईल, आवाज कसलो येईल, आवाज. हा आवाज आलेलाच नाहीये. अरे इथे आवाज आलेला. इथे आलेलाच नाहीये. अरे काहीतरी फुटल्याचा आवाज आला. इथे काय फुटलं? बाटली नाही का? काय बोलतो? अरे बाबा मी सांगतो इथेच आवाज आहे. फुटलेलं नाही. कसला आवाज आला म्हणताय? मग मी ऐकलं कसं? मी माझ्या कानात ऐकलंय. मी पण ऐकलंय. काय दिसत काय तुम्हाला? मग मग आवाज कुठून आला? कुठून आला? आवाज कुठून आला? वरून आला. वरून कसा येईल? आला वरून आवाज. अरे वरून कसा येईल? नाही नाही तुम्हाला परत भास व्हायला लागेल. सांगा भास होतात की नाही? मला पण आला नाही. अरे वरून कसा आवाज येईल? मजा आहे का तुम्हाला? परत परत भास व्हायला लागल्यात. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. तुमचाच तुम्हाला त्रास होईल ना. शांत व्हा, शांत व्हा. इथे कसलाही आवाज आलेला नाहीये. तुम्ही शांतपणे झोपा. जा बघा घाम केवढा आलाय तुम्हाला. बरं मी निघतो. आत्माराम पावले ओकायला धावले. इकडनं आवाज आला. इथनच आवाज आला. याने एक षडयंत्र रचलेलं आहे. कसलं? कसलं? याच्या होणाऱ्या सासऱ्याला सांगितलंय. हा बंगला आहे ना, तो याच्या मालकीचा आहे. अरे काय सांगतो? आणि या घराचा मालक म्हणजे तुम्ही. हा याच्याकडे नोकर आहे. कोणी नोकर? आणि मला सांगतो, मी बोललो असं नको करू रे. तर मला बोलला दिसतोच नोकरासारखा. अरे तुझ्या आणि तुमच्यापेक्षा मला वरची ग्रे. कसली कसली? मी बाप आणि तुम्ही नोकर. अरे असं याचं षडयंत्र आहे. मला काही खोटं बोलता येत नाही म्हणून मी खरं सांगून टाकलेलं आहे. बरोबर आहे. दारू प्यायल्यावर खरं तू तुम्हाला नोकर म्हणतो. मी नोकर, मी नोकर. बाहेर बाहेर. मला एक शब्द ऐकायचा. खोटं बोलतात हे? काय खोटं बोलतो? मी कधी प्यायल्यावर खोटं बोलतो? नाही नाही खरं बोलतो. मालक मालक माझा ऐका. थोड्या दिवसांसाठी जेवढं करायचंय नाटक करायचं. तू बाहेर. माझ्या होणाऱ्या सासऱ्यासाठी मी नोकर. थोड्या दिवसांकरी माझा ऐका. माझं लग्न होऊ द्यावं, नाहीतर प्रॉब्लेम वाढत जाते. माझ्या खड्ड्यात गेला प्रॉब्लेम. समजा समजा या ठिकाणी तुमचा मुलगा असतात, त्याने असं काही केलं असत. लात मारून बाहेर काढलं असतं. एक नाही दोन लात घाला आणि बाहेर काढा. अरे तुम्हाला दोघा नाही बाहेर काढतो. आणि ताबडतोब बाहेर. अरे अरे अरे, तुम्ही दोघांशी बाहेर का? कोजागिरी पौर्णिमा साजरी करतोय. अशी उन्हात? हा दिवसच फिरलेत आमचे. अग काय वेळ लागले का तुला? मालकाने आम्हाला सामाना सकट रस्त्यावर टाकले. पण का? का? हा माझा बाप. अरे बाबा. ए हात नको लावू त्यांना. अरे हे खरे बाप नाहीयेत, खोटे बाप आहेत. अरे बाप कसले डोक्याला ताप आहेत रात्री घेतल्यानंतर. हे गेले ना खरं बोलायला. वा सदा आत्माराम पावले ओकायला धावले. रात्री सगळं ओकलं, नंतर आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. ते अजून चमकत आहेत. हे बघ यांना काही पडलेलेच नाही. बघ मस्त झोपलेत राजावानी. अरे उठा हो, उठा उठा. माझी बेट्टी कुठे आहे? बेट्टी द्या यांना. गटरातलं पाणीच लावतो तोंडाला. गटर इकडे. मग आपलं गॅरेज कुठे आहे? गॅरेज गेलं. सोनल आपलं लग्न मोडलं. लग्न मोडलं ना तर तुलाही मोडून टाकेन, यांनाही मोडून टाकेन आणि सगळ्यांना मोडून टाकेन. कशाला मोडामोडी करताय? हे मस्त मोड काढतो काहीतरी. आता माझी दारू उतरले ना, मला काहीतरी मस्त सुचेल बघा. अशी काय मालकाला थाप मारतो ना. सध्या कानपान फोड. नाही काय थापा मारायचं त्या मारा, पण तुम्ही काही सांगितलं तरी घरात येणार नाही. समजलं? आता तुम्ही कशाला घाबरताय? त्याला मी एका मिनिटात फसवतो. हे काय करताय? मला काळो का सुचत ना. अरे बाप रे. थांबा थांबा थांबा. फक्त तो पंख. Thank you.
अरे बंगल्यात भूत आहे, पळू नका. थांबा, काय बंगल्यात भूत आहे? थांबून करू, काय बंगल्यात भूत आहे तर? नाही, मला भीती वाटते हो. अहो एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटा नाही राहू शकत हो. अहो तुम्हाला काय रागाच्या बरोबर बोललो असेल तर मला माफ करा हो. प्लीज प्लीज जाऊ नका, मी तुम्हाला खोली दिली आहे ना भाड्याने. अरे एवढीशी दिली आहे मग एवढीशी असं कर, असं कर मग माझ्या बंगल्यात राहा ना आतमध्ये, प्लीज जाऊ नका. काय बंगल्यात राहा, असं थोडे तुमचे नियम आहेत. बंगल्यात चाहत यायचं नाही, वस्तू हात लावायचं नाही, मग कसं नाही ते नियम. जाऊ द्या, प्लीज प्लीज नियम जाऊ द्या, पण तुम्ही जाऊ नका, मी तुझ्या पाया पडतो. समजा आम्ही बंगल्यात राहिलो आणि उद्या आमच्या सासऱ्याला कळलं की हा बंगला आमचा नाहीच आहे, तुम्ही आमचे नोकर नाही आहेत, तर फायदा काय? नाही नाही, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. म्हणजे समजा उद्या आमचा सासरा आला, तुम्ही मालक, मी नोकर, मी नोकर. नक्की ना? हो नक्की नक्की. नंतर फिराल? नाही नाही. आणि फिरायला पण कुठे जायचं नाही? नाही बाबा, नाही नाही नाही. नक्की ना? हो नक्की. तुमच्यासाठी आम्ही सगळं सहन करतोय. हो बघूया कसलं भूत आहे. चल रे, चला. हा चला चला. तू नोकर आहेस ना, इकडे बसायचं, मग आमची बॅग घेऊन आत ये. चला चल. बंगला झाला, नोकर झाला, बाबा झाले, आता राहिली फक्त आई. आई कोण? आई कोण करूया? आई कोण? आई माझ्या कानात काय करताय? एक तर बंगला राहायला दिला, आता माझ्या कानात राहणार का तुम्ही? आई सापडली. अरे अरे, एक तर मालकाचा नोकर केला, आता आई करताय? चला चला बाहेर वा, बाहेर वा. मला आई करताय तुम्ही? अशी मी शिवली कधी आई असते का? अरे आई सापडली. तू नको, तुला शॉक लागेल. मम्मी तुम्ही अजिबात नको, तुम्हाला शोक लागेल. मम्मी शोक से चलो. रुक्साना कैसे काय ग? तू का हरिगोंकुल आमंत्रण द्यायला उभी राहिलीस? असा रोबा असा हे बघ, कमोडर बसली. हे गिरायक इकडे बार काय बघतेस? हे मुनीबाय, मुनीबाय, मुनीबाय आपण आलो. आपण आलो. अरे तू स्वागत करायला, तू काय कलेक्टर हाय, मिनिस्टर हाय, का उद्योगपती हाय? अरे आज मी पती उद्योग करायला आलोय. ए चल फटफट, धंद्याची खोटी करू नका, चल चल चल. ए अरे तुझ्यासाठी सुपारी घेऊन आलोय. अरे तू पण माझ्यासाठी गिराय करायला लागला वय रे. याचं असं काय झालं? अरे त्याला शॉक, थंडी ताप एकदम भरलाय. कोठ्याची पायरी पहिल्यांदा चढलाय ना म्हणून, बाकी काय बी म्हण, माल एकदम कवला हाय. पेटी पॅक. माझं तुमच्याकडे थोडस काम होत. अरे इथे कामासाठीच लोक येतात. चल चल रे. अरे चल. हे वाचतो पण हे वाच. अगे तो काय गिराईक म्हणून आलाय, त्याला लगीन करायचंय. माझ्या संग काय त्याने मुलगी बघितली. त्याचा सासरा सांगतो, आई बाप दाखव ना त्या मुलीचा नाच सोड. आता त्याने आपल्याला बाप केलाय. आता त्याची आई म्हणजे आपली बायको ना? तुझ्याशिवाय आपली बायको कोण असू शकत नाही. ए चल चल, आला मोठा बायको बनवायला. इथे बायको बिको कोण नाही मिळत. चल मी तुमच्या पाया पडतो, नाही म्हणू नका प्लीज. अजून वर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, नाही म्हणू नका प्लीज. अजून वर प्लीज, माझी आई बना. अजून वर मी तुम्हाला आई म्हणतोय, तुमचं असं काय चाललंय? ये आमच्या धंद्यात आई बहीण काय नसतं. रात गई बात गई. रोकडा बोल, रोकडा रोकडा. पैसे पैसे. किती पैसे घेणार? 5,000 दिसाचे. 5,000? अहो स्वतःला विकले तरी 5,000 मिळणार नाहीत. 500 रुपये चालतील. ये कसला फुकटा गिराईक आणले रे. चल चल चला चला बाहेर जा. नाही नाही मी काय म्हणतो, 3,000 मध्ये फायनल कर. 3,000? अरे आपली काय पोझिशन आहे की नाही?
ये चिकन्या तुझ्यासाठी फायनल. आई बाबा या हळूहळू पडेल. मिशी नाही आई, तिला पण धरले, मिशी पण धरली. आई आबा. अच्छा, मुलीचे आई आबा. नाही, हे माझे आबा, माझे बाबा आबा आणि आबा. हे सोनलचे बाबा, माझे सासरे बाबा, सासरे बुवा. नमस्कार, मी मधुकर राव. काय, गेल्या डिसेंबर मध्ये हिची आई वारली, त्यामुळे तिच्या लग्नाची जराशी घाई आहे. ह्या कोण, काय लपडा का त्यांचं? नाही नाही, ह्या कोण म्हटलं? ह्या ना माझी सोनलच्या आत्या. नमस्कार. हाऊस कोण? हा करवला. मग करवला त्याला. हाय, आय एम सँटे. कुठून चुंगम खातो सांग तरी मला. व्हॉटएव्हर. हॅलो. ते काय आईची माया प्रेम असं उचंबळून आलं. अग आई, तो तुझ्या मुलासारखा आहे. अरे रे रे, किती गुण. आईला असं म्हणायचं होतं की किती गुणाचा मुलगा आहे. गुणच आहे ना हा गुणवंतचा मुलगा. अरे तुला सांगते, ह्याचा बाप नेहमी यायचा माझ्याकडे. अरे आईला असं म्हणायचं की गुणवंत, गुणवंत राव हे आमच्या आईचे मानलेले भाऊ, दूरचे भाऊ, फार दूर असतात ना, जवळ कधी येतच नाही. ह्यांना असं वाटतं म्हणजे आईला की हा त्यांचाच मुलगा आहे. अगं आई, हा गुणवंताचा नाहीये, हा गुणाचा म्हणजे चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे असं आईला म्हणायचं. आई ही बघ सोनल. हो हो. नमस्कार करते. अरे वा, माल एकदम कडक 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 काय घेणार? कडक चहा, कडक थंड. चहात आले. चहा चहा. तुम्ही चहा घेणार? हे तीन चहा पाठव माझ्याकडून लवकर फटाफट. बसा बसा. हे आबा, आबा आमच्या गावी हॉटेल आहे ना आबांचं, 35 वर्षांची सवय आहे. स्वतःच ऑर्डर देतात आणि स्वतःच उभे राहतात गल्ल्यावर. गल्ला आपला कल्ला. बर बर, चहा चालेल. तुम्ही कशाला ऑर्डर देताय? आपल्याकडे नोकर माणसं आहेत ना. बसा तुम्ही, बसा बसा आबा, बसा. आई बस, तू बस. आई आई शपथ आहे ना आमची आई महाराणी. काय ते आमच्या गावी वाड्यातली सवय अशी. बस आई अनिड, बस वाडा नाहीये. आबा सांगा ना तिला बसायला. बस काय ते कसं आहे? माझं घर. कुणाचं घर? कुणाचं घर? कुणाचं घर? माझं घर आहे, माझं. काय नाही, काय नाही. आता आता हाच प्रश्न विचारा, कोणाचं घर विचारा. कोणाचं घर आहे? ओ यांचं, यांचं, यांचं. काय नाही तुला चहा घेऊन आणतो. अकरा तुला. होय बाबा. अरे होय रे, चाल तिकडे. असू दे आबा, शांत. मी काय म्हणतोय, हे घर आणि हे आई बाबा मॅच नाही होत. नाही 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 नाही. हो म्हणजे आमचं आमचं हे घर म्हणजे आबांचं हे घर हा बंगला शहरात आहे ना, आणि शिवाय ते गावी असतात ना. आई बाबा म्हणजे माझे आबा गावी असल्यामुळे शहरात येऊन मॅच बघायला जमत नाही. आणि एकदा काय वन डे मॅच बघितली की पुरे पुरे कळलं त्यांना. हो आबा साहेब, मुलीचा हट्ट आहे तुमच्या मुलाशी लग्न करण्याचा, तेव्हा तिची इच्छा पूर्ण करणं हे बाप म्हणून माझं कर्तव्य आहे. मग काय प्रॉब्लेम काय? चला मग लग्नाची तयारी करूया. डॅड, विचार कसला करताय? आईची इच्छा होती ना, आणि वर्षाच्या आत माझं लग्न करायचंय ना. मग पूर्ण विचारांती बोलतेस तू हे? हो म्हणजे तुमच्या मनात काही शंका तर नाही ना? डॅड ठीक आहे, ठरलं तर मग चला नंद्याचं लग्न ठरलं. थे
कसे वाट संत सज्जनांची भेट अवघे अमृताचे घट जाऊ लगो लगी थेट देव पाहतसे वाट संत सज्जनांची भेट अवघे अमृताचे घट वैष्णवांची दाटी होई चंद्रभागे तटी कौतुक हे देखी डोळा उभा जग जेठी वैष्णवांची दाटी होई चंद्रभागे तटी कौतुक हे देखी डोळा उभा जग जेठी उभा जग जेठी दिंड्या पताका हाती गर्वे धराहो दिंड्या पताका हाती गर्वे धराहो सावळ्या हरीचे भजन कराहो भजन कराहो भजन कराहो विठ्ठल 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 सीताराम बुवा यंदा का नाही आलात पंढरीला पांडुरंगाची इच्छा बरं महाराज माझा पांडुरंग माझ्यावरती रागावला नव्हता ना नाही पण जरा दुःखी कष्टी दिसला का सीताराम बुवा तुम्ही तुमच्या नातवाच्या लग्नाची घाई करू नका महाराज जे काय असेल ते स्पष्ट बोला जेवण नुसता घाबराघुबरा व्हायला लागला महाराज आजपर्यंत तुमच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द खरा ठरलाय कृपा करा दडून काही ठेवू नका खरं काय ते सांगा होय महाराज माझ्या पोराच्या नशिबात काय लिहिलं असेल ते समजा एकदम सांगून टाका हे प्राक्तन तुझ्या मुलाचं नाहीये ते आहे सीतारामाच बाबांच बाबांच काय महाराज प्राक्तन कितीही वाईट असू दे पण सांगा महाराज तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला जर यंदा तुझ्या नातवाचं लगीन तू केलंस तर तू कायमचा आम्हा सर्वांना सोडून पांडुरंगाच्या घरी जाशील काळजी घ्या या वर्षी नंद्याच्या लग्नाचा विचार करू नका बाकी विठ्ठलाची इच्छा फोन कवा भी वाजतो या फोन मुळे मला दिंडी पण बघता आली नाही दादा ओरडो नकोस आजाला फोन दे आजा हाय की पर का दादा जेव्हा तेव्हा आजच दिसतोय आपल्याला एकुलती एक बहीण आहे हे विसरलास वय उगाच बडबडू नकोस ग आजाला फोन दे ना मी नाही देणार जे काय सांगायचं असेल ना ते मला सांग यमी माझं लगीन ठरलंय तुझं लगीन ठरलं ए ओरडू नकोस शांतपणे ऐक मी काय बोलतो ते नीट ऐक हे बघ मी तुला पत्ता सांगतो तो लिहून घे आणि गुपचूप आजाला नेऊन दे बडबड करू नकोस बोंबा बोंब करू नकोस घे लिहून घे बाबा उद्याच्या उद्या नंद्याकडे जाऊन त्याचं लगीन थांबवूया ते पुढल्या वर्षी झालं तर आपलं काही अडत नाही यमे त्या नंद्याचा पत्ता आणि फोन नंबर दे आबा दादाला पुढल्या वर्षी लगीन करता येणार नाही का अग दादा सांगत होता डिसेंबरच्या आतच लगीन झालं पाहिजे आबा त्याची सासू वारली ना वा त्यामुळे उद्याच लगीन झालं पाहिजे नाहीतर दोन वर्ष थांबावं लागल शान आहे तो फोन नंबर दे अरे कधी नाही ते पोराचं लगीन ठरले या ते थांबवणार हो तुम्ही काय चुकलं यात काय चुकलं यात अहो आपली आबरी ऐश्वर टाकून गेलाय तो आता त्याच्यासाठी बापाचं बलिदान देऊ होय कार्ड्यासाठी किती सोसायचं किती सोसायचं काय सोसलेस रे तू हा काय सोसले तुम्ही लोकांनी त्याचं मन जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय हा तो सारखा ओरडतोस लग्न मोडलंय तोंडाला काळा फासलाय पळून गेला नाही त्याने लग्न मोडले ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही
त्या पोरीचं राहुल नावाचे एका पोरावरती प्रेम होत. त्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून त्याने घर सोडलं. कळलं? तिची आबरू वाचवण्यासाठी स्वतः बेआबरू झाला. आणि सारखं म्हणतोय काळं फासलं काळं फासलं. अरे तुम्हा लोकांचं मन त्यानं कधी मोडलंय का? आणि आता त्याचं मन मोडायला निघालायस तू हा बाबा. यंदा लगेच करू नकोस एवढंच म्हणणं आहे रे माझं. अरे तेच तर चुकतंय ना र. प्रथेप्रमाणे त्या पोरीचं आणखीन 2 वर्ष लगीन नाही होणार. आणि 2 वर्षात काय होईल कुणाला माहित आहे? बाबा काय तुमच्या अवती भोवती फिरतोय. आणि नंद्याचं लगीन थांबण्या ना तो थांबणार आहे. मामनजी म्हणून का ईशाची परीक्षा घ्यायची आम्ही? मी तुमचं नेहमी ऐकतो पण आज नाही ऐकणार. थांब बाबा. नंद्याला माझ्या मरणाचं कळलं तर याद राखा हे लगीन होणार. बाबा लगीन कवी होऊ शकत पण गेलेला माणूस परत नाही येऊ शकत. आज तू अडवू नका. तुम्ही आधी फोन लावा बघा. फोन बाई हे लगीन होणार नाही होणार होणार नाही होणार 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 नाही होणार. तुम्ही आधी फोन लावा नाही होणार हे लगीन होणार. थांबा बाबा. थांबा. और लग्नानंतर मी मरणार आहे नव. अरे मी आत्ताच मरतो बाबा. म्हणजे सगळा प्रश्नच मिटला बाबा. या नंद्याच्या लग्नाच्या आड कुणी बी यायचं नाही सांगून ठेवतो. कुणी बी यायचं नाही. मी मरणार हे जर नंद्याला कळलं तर हा कोयता आणि ही माझी मान माझी बाबा. वचन दे वचन दे आबा वचन दे. नाही नाही मी असलं वचन नका मामाजी. काहीतरी हट करू नका हो. बरंच लगीन बघवा असं आम्हाला नाही वाटतोय. बाबा आजाराला औषध करायचं नसतं का? मरणाऱ्याला मरू द्यायचं असत. हे मला काय बी माहिती नाही काय बी माहिती नाही. या पांडुरंगाच्या भक्ताची शपथ आहे तुला. तुला शपथ आहे पोरा. तुला शपथ आहे. वचन दे बाबांजी. हे वचन हे वचन. मी जेव्हा घर सोडलं ना तेव्हा आजोबांनी मला विचारलं कुठे जाशील. काय माहित काळजी आहे ना आजोबांना माझी. खूप प्रेम करतात ग माझ्यावर. त्यांचं एकच स्वप्न आहे मी फार मोठं माणूस व्हावं आणि एका सुंदर मुलीशी लग्न करावं. मला पाहून काय वाटतं? आजोबांचं एक स्वप्न पूर्ण झालं. माझे माझ्या मनातल्या माझ्या नवऱ्याची इमेज सारखं असतो. ए त्या दिवशी तू सर्वांसाठी गाणं म्हणायला होतास ना. तस माझ्यासाठी म्हण. आता अगं ही काही वेळ आहे? जा अगं हीच वेळ आहे गाणं म्हणण्याची. एक गाणं आहे माझ्याकडे आपल्या दोघांच्या प्रेमासाठी एकदम फिट म्हणू. गायच्या आधीच बॅकग्राऊंड म्युझिक. आई पावडर फासून खिडकीत बसून करू नको खिडकीत बसून करू नको धिंगाणा. माझे आई ग नको घाई ग लाली गालाची जरा पुसाना. माझे आई ग नको घाई ग लाली गालाची जरा पुसाना.
जरा ऐकून घे माझी लाडाची गुणाची मैना, जरा इकडं ये माझं ऐकून घे माझी लाडाची गुणाची मैना। गालात हसून पाडू नको उताणा, थोडस लाजून गालात हसून पाडू नको उताणा। हिला लपवान मला वाचवान माझ्या लग्नाची होईल दैना, हिला लपवान मला वाचवान माझ्या लग्नाची होईल दैना। आ पावडर फासून खिडकीत बसून करू नको धिंगाणा, पावडर फासून खिडकीत बसून करू नको धिंगाणा। माझे आई ग नको गाई ग लाली गालाची जरा पुसाना, माझे आई ग नको गाई ग लाली गालाची जरा पुसाना। जरा इकडे ये माझं ऐकून घे माझी लाडाची गुणाची मैना, हिला लपवान मला वाचवान माझ्या लग्नाची होईल दैना। माते माते काय गाते काय नाचते कशी बसते। तुम्ही केव्हा आलात तेव्हा म्हणजे काय या नाचत होत्या हे बघत होते आपण धावत होता तेव्हा। हा काय प्रकार आहे हा कुचीपुडी 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 ते उत्तर भारतात छान 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 नाचतात पण अशा नेहमी नाचतात का या छेचे फक्त संध्याकाळीच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस नवीन नृत्य सादर करतात त्याची प्रॅक्टिस करतात आमच्या मातोश्री। काय काय प्रकार काय ते एकापेक्षा एक अशी ही डान्स मस्ती खूप मस्ती तिच्या अंगात। तुम्ही काय आलात तुम्ही कसं आहे येणार केलं नाही काय की म्हटलं लेकीचं लग्न आहे तर इथेच राहायला यावं। इथ राहायचंय बघा या घरात जास्त माणसं राहिलेली मला आवडत नाही। थांबा थांबा मी विचारतो हे घर कोणाचं आहे। अहो कोणाचं म्हणजे काय माझं आहे माझं अरे यांचं 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 म्हणजे काय करताय चल बॅग उचल अरे त्यांची बॅग घेऊन ये आमचे ते नोकराला डोक्यावर बसून ठेवले ना तुम्ही उभे का तुम्ही बसा ना बसा बसा बसून हलव ना तुम्ही पण बसा। धुडगळ्या अरे धुडगळ्या कुठे रे अच्छा घाबरायचं नाही काय घाबरायचं नाही आजार आहे तुझा आजार। अरे कुणाची माय आली हाय माझ्या या नातवाच्या लग्नाच्या आड येण्याची कुणाची पिशाद आहे तुझी अरे हे कशाला आडवे येतील हे माझे आबा ते नकली बोललो होतो ते नाही नाही आणि हे कोण आई कोण तुमची सून ते फोनवर सांगितलं होतं ना म्हणजे आमची सूनबाई हे बघतेस काय पाय पड पड पाया हा हे ठोब्या तू काय बघतोस पाय पड पड पाया अष्टपुत्र सौभाग्यवती आणि हे कोण ते मधुकर सावंत सासरेत माझे अरे वा वा नमस्कार अरे नाही अरे सुखी राहा आणि या आत्या
सौभाग्यवती काय झालं त्या फितुफाईत? अरे 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 इठ्ठ्याला काय केलंस तू? हे काय केलंस? पण नाही पुरी काळजी करू नकस, ही वाणी माझी नाही, त्या इठ्ठ्यालाची हाय, त्याचं तो बघून घेईल, काळजी करू नकस. हा आणि काय रे हा नाशक कोण? हाय आय एम सँडी. हे सँडीच्या नाचायचं नाही नाही पाया पडायचं, पाया पडायचं, पाया पड. त्या चांगला मोठा आशीर्वाद. आणि काय रे बुड गेल्या ही ग्वाड सुंदर पोरगी कोण? अच्छा समजलं समजलं. नाही लाजू नकस लाजू नकस, आमासने उमकलं. आमची नाच सुन आहे. ये ग पुरी ये ये ग पुरी ये ये लाजू नकस लाजू नकस ये 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 पायपडकी पायपड भाग्यवान हो आयुष्यवान भव. अरे बघू रे बघू रे दोघांना बघू दे. रूप गोजरी ठाकेले समोरी जणू रुखमाई ती साजरी रुखमाई. आता लगीन काय रे पुरा लगीन हो. आणि भरजी भरजी कुठे ते काय जे करंजले गांजले? अरे भरजी बुवा हा शाबास. हा भरजी बुवा आता लग्नाचा मुहूर्त काढा परवाचा. परवा परवाचा नग उद्याचा उद्याचा बैन ग आत्ता आत्ताचा मुहूर्त काढा. इतक्या लवकर का? का का माझ्याकडं चाहता येईल नाही म्हणून समजलं बाबा. आता येळ घालून जमणार नाही. विनंती करतो तुला लवकर काढ काढशील नव. अरे दादा आपल्याला वाटतं तेवढी ती लोक श्रीमंत नाही आहेत. काका हा सोनलच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघ हा संशय जर खरा ठरला ना तर काय देशील बरं? काय पाहिजे काय पाहिजे? सोनलचं लग्न माझ्याशी करून द्या. अरे हॅड दादा मी कसं समजावू तुला? पुरावा आहे हो पुरावा आहे हो आहे आहे असले तर पुरावे घेऊन दोघे मिळून इथे या ते मला दाखवा तरच मी सोनलचं लग्न कॅन्सल करतो. इठ्ठला पांडुरंग तुझ्या इच्छेविरुद्ध हा कोयता हातात धरलाय रा तो पोरासाठी. चला चला यातलं काय बी काय तो उपयोगी नाही बघ, नाहीतर तू लगीन नाही करणार बघ. माझ्यावरती फार प्रेम करतो रे तू देवा. त्या डोळ्याने त्याचं लगीन एकदा मला बघू दे रं बघू दे एकदा मला, मग तू म्हणशील तिथं म्हणशील तेव्हा मी यायला तयार आहे रं. माझी एवढी विनंती मान्य कर देवा मान्य कर. इठ्ठला इठ्ठला आजा काय रे काय झालं? अच्छा लहानपणापासून बघतोय तुला मी, तुझं असलं रूप कधी पाहिलं नव्हतं. त्याच काय पुरा तुझा बा रे तुझा बा तुझं लगीन मोडायला निघाला होता. अरे पण तुझ्या बाचा बा हाय मी. हा हा उघडला हा तिसरा डोळा उघडला. काबर गुंडी उडली तुझ्या बाची. पोरा त्याच काय कुणाला चाबूक मारायचा कुठला कासरा ओढायचा कुणाला गोलदारायचं कुणाला घाबरायचं हे आपल्याला कळलं की नाही की इठ्ठल माऊली सगळं काही ठीक करते. अच्छा आई आबांचा माझ्यावरचा राग अजून गेला नाही. अरे आई बाबांचा राग पोरावरती कधी टिकतो का रे? त्याच काय तुझ्या आईला तुझं लगीन तिच्या नात्यातल्या एका पुरीशी लावून द्यायचं होतं. अच्छा म्हणून तू घाई करतोय सुर. अरे आता तू तुझं मन किती मारून जगणार आहे तू? लगीन आपल्याला लवकर केलं पाहिजे. हा कधी बी येऊन टपकतील ते. हा
त्याच्या आधी जा सुनबाई ते पाठवून. सुनबाई तर गावाकडे. ती नव तू जिला बोलून घेतलंस ना ती आता तुझ्या लग्नामध्ये आईचं कर्तव्य तीच पार पाडणार आहे नव. मग ती खोटी कशी तीच करे. हा जा तिला पाठवून दे. लगीन करून या घरात आल्यापासून मामजीने मला कधी सुनबाई म्हणून नाही वागवलं. पुढची पोरगी समजून मला वागवलं. एवढे मोठे पांडुरंगाचे भक्त पण मला आवडत म्हणून बाजारात मुद्दाम माझ्यासाठी मटण घेऊन येतात. मटणाला शिवलं म्हणून अंगावर गोमूत्र टाकून हात जोडून देवाची माफी मागतात. पण इथं आम्हाला त्यांच्या मरणा परिस आपल्या पोराचं लगीन महत्वाचं वाटतंय. पाटील अहो पाटील अहो हातावर हात धरून काय बसल तिथ. अहो उठा की पाटील की तुमची गावापुरतीच मर्दान की तुमची गावापुरतीच स्वयं. अहो हित नावा की कसलं पाटील व तुम्ही नुसतं ड्रायव्हरचं फेटर उडवण्यापुरता सुवाय पण आम्ही आम्ही पाटील. बाप नको झाला वय तुम्हाला. आणि भाऊजी भाऊजी तुम्हाला बी बाप नको झालाय. बरोबर बरोबर बरोबर. अहो काय बरोबर आहे भाऊजी. अहो आयुष्य गेलं तुमचं त्या ते बुक वाचण्यामध्ये आणि बरोबर 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 म्हणण्यामध्ये. अहो भाऊजी काहीतरी बोलाव काहीतरी करावं. आबा उठ आता हे लगीन थांबवायलाच पाहिजे. उठ आबा. काही लोक आम्हाला नुसतं फेटवणारे पाटील समजतात पण बाला न कळता हे लगीन नाही थांबून दाखवलं तर नावाचा आबा पाटील नाही. हो सुनबाई हो सुनबाई. इथला इथला इथला. वा काय चहा झालाय. चहा प्यावा तर यांच्या हातचा. अरे पी पी चहा पी. हे सुनबाई या शाईला चहा काय चांगला करता येत नाही. अरे चुप रे खरंय तेच सांगतो. बर तुमचे आबा कुठे आहेत असं काय बघता सा. यजमान कुठे आहेत तुमचे. हा अच्छा अच्छा. अरे आबा हॅलो हॅलो. हे बघा रागवायचं नाही चिडायचं नाही शांत राहायचं. हे घर कोणाचं आहे. माझं आहे माझं आहे माझं आहे. नुसतं फिरू नका. माझं सांगितलं ना ओढायचं नाही. अजून नाव सांगू तो कविता बघितलास. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता असं करा याच्याबरोबर सगळेजण बाजारला जा लग्नाची खरेदी करण्यासाठी. आणि अत्याबाई त्यांना घेऊन जा. अरे जा रे. अरे वधू मंडळी कशी खुश असली पाहिजे. हे बुडकल्या तिकडे तो शिकाय. आई आजोबांनी हे पैसे तुला द्यायला सांगितलेत. मला मला कशासाठी. मी त्यांनी सांगितलंय की सुनबाईला सांग हवे ते दागिने कपडे खरेदी करायला. कशीही असली तरी सीताराम पाटलाची सून आहे लंकेची पार्वती नाहीये. माझ्या आज्याला तुम्ही काय मानता मला माहित नाही
पण तो तुम्हाला मुलगा आणि तुला सुनबाई मानतो. वेळच आहे माझा आजच्या, पटकन नाती जोडतो. खरं सांगू, या सगळ्याची मला सवय नाही, सगळंच नवे रे. मुन्नीबाई मुन्नीबाई एवढंच ऐकायची सवय झाली होती या कानाला. सुनबाई आई हे सगळे शब्द माझ्यासाठी अनोळखी होते रे. पटकाळचा ठाव घ्यायचे, हवे हवेसे वाटायचे, आपलेसे वाटायचे. पुरुषांच्या या नजरेची सवयच नव्हती रे या शरीराला. खरं सांगू, मला इथेच राहायचं. मला आई म्हणून जगायचं. बाळ म्हणतेस तर ह्या बाळाचं एक ऐकशील काय? माझ्या या बापाला आपलं म्हणशील? खूप प्रेम करतो का तुझ्यावर? तुझं नाव नक्कीच गिनीज बुकात जाणार. कशासाठी? तू पहिला मुलगा असेल ज्याने आई वडिलांचं लग्न ठरवलं. सोनल, तुला माहिती आहे तो तुम्ही नेला त्याच्या आई बाबाचा? ते त्याच्या आई बाबा नाही आहेत. मग अग त्याची आई ती नाचणारी आहे. यू मीन डान्सर नाही गी गाणारी सिंगर नाही ग त्याच्या आई ना ती त्यातली आहे त्यातली. मला माहितीये. तुला माहितीये पण तरी पण तू त्याच्यावर लग्न करायला तयार आहेस? पण कारण मला तुझ्यासारख्या गाडवाशी लग्न नाही करायचं. याच काय करायचं? याच काय करायचं? याच तर विसर्जन करायचं. याच जर विसर्जन नाही केलं तर हा आपल्याला पोचवेल. बोला पुंडलिका वरदे. अच्छा आपलं भांडं फुटलंय. नंदिया तुझी खात्री आहे ना आजोबाचा इलाज करतील ना? करणार, शेवटी माझ्या बापाचा बाप आहे तो. पांडुरंग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. काय चाललंय? काय जायचंय ना लग्नाच्या खरेदीला? नाही नाही आम्ही काय म्हटलं की एकाच मंडपात आणखीन एक बार उडून देऊ. कोणाच्या? तुमच्या. नाही तिकडे बघा. काय झालंय? बाजूला. अरे काय चाललंय तुमचं? बाबा यांना आपल्या सोबत लग्नाच्या खरेदीला न्यायचंय का? कशाला? कशी नेत नाही तेच बघते ना. आत्या ए आत्या आत्या नीट बसा. बसलत काय? चल. अरे
अरे आत्या रगडताय, चक्कर आली मला. सोनल सोनल तू जावे खरेदीला, माझ्यासाठी एक पैठणी घेऊन ये, नाहीतर बेलीला विधवेला कशी आली का हौस. जाते बाई, मला कस तरी होत आहे. मी पण आले हा लगेच. तूच माता, तूच पिता, तूच सखा पांडुरंगा, तूच कुलदेवता पारंपरिक, तूच कुलदेवता पारंपरिक म्हणून. घोटाळा झाला झाला. खाली आई आबा यमी काका सगळे आले. हाय ए पांडुरंगा, केलास तर सगळा घोटाळा तू. कोयता कोयता कुठला आहे माझा? अच्छा विचार काय तुझा? हा दारात कोयता घेऊन बसतो, आत कोण येतो ते बघतो. तुझा तो सासरा, हा त्यालाही बोलाव. त्याच्या नाही त्याला कोयता नाही दाखवायचा, बुद्धिबळाचा नाद आहे त्याला. मग असं कर, एक बुद्धिबळाचा पड घेऊन ये आणि ते असं कर, ते लावतात ते क्रिकेट खेळताना काही लावतात ना. हा फिल्डिंग लावूया. हा 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 फिल्डिंग लावूया. अच्छा घरात खोट्या आयाब आहेत हे जर आपल्या खऱ्या आयाबांना कळलं तर माझं लग्न नाही ना मोठं. नाही रे लेका कळलं. कस कधी कुठे? तुमच्या पाया पडतो मी, पायच दिसत नाहीत. आत्या बाई आता जे तुम्ही काय पाहिलं जे काय ऐकलं ते कृपया सासरे बुवांना सांगू नका, कारण सोनलवर मी खरोखर प्रेम करतो आणि प्रेमात आणि युद्धात सगळंच माफ असत ना. कारण लगीन करायचंय अंदा मला. आमदा लगीन करायचंय हो बाजूला. दादा 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 सासरे बुवा तुम्ही इथे काय करताय? अरे दार कशाला बंद केलं? उघड दार उघड. आता वाक्य कोणीतरी मोर. तुम्हाला काय धाड भरली वय? तू क्या तू दाखी भरला कोण? मी तू दाखी यमे तू बघ ना. आव काय ये मी तू क्या चालवलंय? हा चांगलं मिशीला तू प्लॅन म्हणत होती की तुम्ही हा नंद्याचं लगीन थांबविणार, नंद्याचं लगीन थांबविणार पिळा मिशी आणि हा मोर. गमन घे की किती झालं तरी बाप आहे तो माझा, त्याला घाबरायलाच हवं. तू नव्हती तुझ्या बाला घाबरत? अगं त्यानं शपथ घालून माझ्या हातात बेडी आणि तोंडात टाळ ढोकलंय म्हणून, नाहीतर यो बंगला विकत घेत असता. चेकबुक नाही आणलंय. गप मोर चला चला. काय रे काय झालं? काय माहित बसले होते तिथे गायब झाले. गायब झाले गेल्यावर लगेच किडनॅप करूया. अरे कुठे गेले असतील बाबा? कोण कुठे गेले? तुमचा वजीर मरतोय बघा. नाही मारू देणार. ते कुठे खाली आहेत? नाही ते गाडीत बसलेत, खरेदीला निघाली आहेत. खरेदीला? अरे बापरे नको नको नको. अरे का खरेदी का नको? खरेदी का नको? हे खाली 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 जाऊया. पण खाली जायचं, वारं येते पडेल. वारं येते वारं. अच्छा खाली कशाला पाठवलंस यांना? माझ्या डोक्याचा भज करू नकोस. तू तुझ्या बापाला हुडत, मी यांच्याकडे बघतो. जा ठीक आहे जा. ए नाटक्या काही दिवस रात्र आहे की नाही? लाज लज्जा चला ते काय. अबा सुनबाई गाडीत काय चाललं होतं?
म्हणजे आबा आबा म्हणजे तुम्ही होय? वहिनी वर कोण गेलं? भाऊजी गेलं नाही, त्यानं पाहिलं ना तर मला वर जायची पाळी आहे. कोण आहे रे? कोण आहे? कुणाचं घर आहे? सांग ना कुणाचं आहे? बाबा कुणाचं घर आहे? तुझं घर आहे? अरे वा माझं घर आहे. अरे वा वा अरे माझं घर आहे, माझं घर आहे. पहिल्यांदा तुम्ही मला भेटलात. वा 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 माझं घर आहे. वा कुठे गेले? अरे अरे ओरडू नको, माझं ऐकून घ्या. हे बघा, माझं अजून लगीन झालेलं नाहीये. चार लोकात माझी आबरू जायलो असं काय करताय? कोण आहात तुम्ही? मी नंद्याचा. नाही ते नाही सांगणार, ते सिक्रेट आहे. इथं कशाला आलाय? इथं आपलं थांबवायला. काय आपलं? हा हा, हे सांगायला पाहिजे. लगीन थांबवायला आलं मी. कोणाचं? हा नाही, नंद्याच. नंद्याच? मला नाही कळलं असं सांगा ना. असं आहे महा अधिकार आबल आहे. आबा? ह आबा. तू ऐसू काय घाबरलो तू? आबा ह्या नंद्याच्या होणाऱ्या आते सासूबाई. नमस्कार. नमस्कार. बरं झालं भाई तुम्ही भेटलात. अहो का तुमच्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालाय? अहो दारूची भट्टी लावणं हा आमच्या खानदानी बिझनेस आहे. मग मटक्याचा आड्ड म्हणू नका, दारूचा कुत्ता म्हणू नका. मर्डर? चार मर्डर? हा आठ 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 मर्डर केलेत आमच्या नंद्यानं. अहो पण हे सगळं मला सांगून काय उपयोग आहे? हे सगळं माझ्या भावाला सांगा. मग सांगा ना तुम्ही. मी? हो मी कसं सांगू? अहो हे सगळं तुम्ही सांगा. मी सगळं. घाबरताय का? नाही मी कुठं, नाही मी कुठं घाबरलंय, मी कुठं घाबरलं. त्याच काय आहे आबा, माझ्या भावाला ना प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो. तो पुराव्याशिवाय ऐकत नाही. तेव्हा हे सगळे पुरावे तुम्हीच त्याला दाखवा. बरं चला चला चला. चला चला या या. हे मधुकरा, घोड हलवायचं नाही. कुठे गेलेस काय आबा? अरे सापडतील रे. ए सध्या, ए नंद्या, ए इकडे इकडे. ते आतमध्ये आहेत. ते कोण आहेत? कोण आहे आता? अरे तो पेटेवाला मिशीवाला यांच्यासारखा दिसतो. आणि सोबत एक बाई सुद्धा आहे. आईला म्हणजे आई बाबा इथे आहेत. म्हणजे माझे खरे सासू सासरे? अरे यार आता त्यांना पहिले शांत केलं पाहिजे, नाहीतर लग्न लावून येणार नाहीत. ते इथे आले कसे? कोणी आणलं त्यांना? झिंझोटे राग आळवू नका, आधी काय करायचं ते ठरवा. अरे काय करायचं, काय करायचं काय? अरे बाहेर काढा नाही, झोपा त्यांना. काय झोपा? काय झोपा? माझे खरे आई बाबा ते. वा वा सदा आत्माराम पावले यांना यांचे खरे आई बाबा सापडलेत. म्हणून तर म्हणतात ना, अरे खरं ते खरं असतं आणि खोटं हे खोटंच असतं. अरे पण मला आबा. अशी नंद्यानं कोणाला तरी हाक मारली. वाटलं होतं अनाथाला बाप मिळाला, मुलगा मिळाला, भाऊ बायको, माझं घर, माझं कुटुंब. चला देव पण असं आहे ना, मलाही मार्ग सुख देतो.
आणि एका घोटात पिऊन टाकतो. मी तुम्हाला वचन देतो, माझं लग्न बाप होऊन तुम्हीच लावणार आहात. तुम्हीच माझे बाप आहात. माझा बाबा. कव्वानी कस हे नंद्याच लगीन थांबवायचं काही कळना बघा मला. आणि कवान कुठे त्या नंद्याच्या सासऱ्याला गाठायचं याच्यावर झाले बघा. मी काय म्हणते आपण समज त्या नंद्याला गाठू आणि सगळं खरं खरं सांगून टाकू. हा हेच करायचं होतं तर हा शब्द उपद्रव कशापाई केला फुकटचा. अगं तू ज्याला बा म्हणतीस ना त्या बानं मला शपथ घातली. ती मोडली ना तर तू कोयत्यानं स्वतःच काय करेल सांगता येत नाही. फुकटचं एकच दोन व्हायचं. अशी शांत असलेली माणसं आहेत ना ती फडकली ना तर लय डेंजर असतात. रातच्याला आपण नंद्याच्या सासऱ्याला गाठू. पांडुरंग 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 का का पांडुरंग एक मिनिट मी खरं सांगतो. मी आहे ना सदा आत्माराम पावले आणि मुन्नीबाई बरोबर. मी हे लग्न कधीच कॅन्सल करून टाकलं असतं. परंतु उज्ज्वलाला हिच्या आईला मी मरते वेळी वचन दिलं होतं की हिच्या मनाविरुद्ध मी हिचं लग्न कधीच करणार नाही. अहो साधी पोरीच्या सासरची चौकशी करायची प्रत्येक बापाची इच्छा असते हो. इथे आलो आणि प्रत्यक्ष पांडुरंग भेटला मला. खूप बरं वाटलं. मी धन्य झालो. आबा पाटलांचा हा सद्गुणी मुलगा. गावकरी ज्या माणसाला प्रत्यक्ष देव मानतात गावकऱ्यांच्या अडीअडचणीला कायम जो धावून जात असतो ते हे आबा पाटील. शहाळ्यासारखी बाहेरून कडक पण आतून गोड पाणी अशी हिमावली नंद्याची आई. भावाच्या शब्दाबाहेर कधीही न जाणारा आज्ञाधारक असे हे काका. चुळबुली अबी आणि या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी पिकलेली पणजी. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मालक. काय मालक, घर कोणाचं आहे? काय मजूत. अरे लंगोटी यार आहोत आम्ही, लंगोटी यार. अरे पोरानो, तुमच्यासाठी याने केवढं मोठं बलिदान दिलंय माहित आहे का तुम्हाला? जाऊ दे रे मधुकर, जाऊ दे. अरे या घरातल्या प्रत्येक वस्तूला याच्या प्रेयसीचा झालेला स्पर्श पुसला जाऊ नये म्हणून, केवळ म्हणून याने आजपर्यंत या घरात कोणाला येऊ सुद्धा दिलं नाही माहित आहे का तुम्हाला? पण त्या मोबदल्यात बघ मला काय काय मिळालं. बाबा, भाऊ,
वहिनी दोन दोन आणि आयता मुलगा आयती सुनबाई मुलगा आणि काय हवंय मला बस आता लग्नाच्या तयारीला लागा शिवमाचा वाटा या कार्यात नमस्कार नमस्कार या वहिनी या नमस्कार 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 बसा चला नवऱ्या मुलाला बोलवून आणा ओम गण गणपतये नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देह सर्व कार्येषु सर्वदा सगळी तयारी करून झाली चला अक्षता वाटून घ्या फटाफट अंतरपाटाला सुरुवात करूया आता सर्वांना अक्षता मिळाला का हो मिळाले शुभ मंगल सावधान रामो राजमणी सदा विजयते राम रमेशं भजे रामे ना विहता दिशा शर चमू स्मये नमः तयारी झाली का तयारी झाली ना लवकर तयारी करा नवरी मुलीला घेऊन या रामो राम जन संस्थिता गणपती कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल स्वस्ती आई काय झालं हे लगीन नाही होऊ शकत सुन भाई बोलणार पा म्हणजे आज मी बोलणार मी नाही ऐकणार तुमचं तुम्ही शपथ तुमच्या पोराला घातली पण मला शपथ नाही घातली हे काय करतेस तू पोरी 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 मा म्हणजे अहो पुढची पोरगी समजताय ना मला माझी कुठली पोरगी आहे आपल्या बापाच्या चितेवर आपल्या पोराचा संसार उभा करणारी तुम्हाला जर असं करायचं असेल ना मा म्हणजे तर आधी मला इथं इथं चिंती सांगा मा म्हणजे नग असं बोलूस पोरी तू बघा तुमच्या या लेखाकडे बघाव काय हाल आहेत त्यांचं लय जीव महा म्हणजे लय जीव आहे व तुमच्यावर लय माया आहे त्यांची हो त्यांना मोकळं करा तुमच्या शब्दाच्या बंधनात न त्यांना मोकळं करा अहो या पापाचं घरी आम्हाला करू नका तुम्ही बा म्हणजे पाय पडते हो पोराचं लगीत काय प्रकार आहे काय बडबडतेस तू खर सांग मला काय झालं कसला पाप अरे काही नाही रे कप पैसे कसं सांगू तुला ते हे बघ खरं खोट त्या परमेश्वराला ठावं पण हा उद्या जर तुझे लगेच झालं ना तर तर तुझा आजोबा इटलाच्या घरी जाणार काय परीक्षाची परीक्षा बघायची येळ आली लगेच थांबू वा आजा वा आता मला कळलं की तुला माझ्या लग्नाची घाई का होती मला फसवायचा विचार होता होय तुझा हेच बाळ करून पाजलंस तू मला तुला काय वाटलं मला लग्नाची घाई आहे अरे हाट अरे काय करतोस तू हे तुझ्यासाठी मी जन्मभर कुवारा राहील असं नका बोलूस इथला तुझ्या मनात काय अरे स्वतःला इथलाचा भक्त समजतोस आणि मला फसवतो खरं आहे तुझं अरे कोण आहे मी तुझा अरे अरे ए आजा जितक्या वेळेस तुझ्या तोंडात
पांडुरंग पांडुरंग इथल इथल येत नसल त्याहून जास्त वेळ मी आजा आजा करत असतो. आणि तू ओ आबा कधी नव्हे तो आज तुम्हाला मी मी प्रश्न विचारतोय. द्या उत्तर द्या आबा उत्तर द्या. काय लवकर सांगा ना. ए काका अरे सदन कदा म्हणतोस बरोबर आहे बरोबर आहे. मग इथं का चुकलास तू. ए यमे तुझ्या या लाडक्या दादापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस. अरे कधीतरी कोणीतरी विचारा मला. मला काय वाटतं विचारा. मला एकच वाटत मला हे लग्नच करायचं नाहीये. आतापर्यंत तुमच्याशी फार खोट वागलोय मी पण हे खरं आहे सोनल. मला माफ कर. कोणाचा प्राण कशात असतो कोणाचा कशात. माझा प्राण माझ्या आजात आहे. आमचं सुख हे आजोबांपेक्षा मोठं नाहीये. आईची इच्छा असेल ना तर या वर्षात मी दुसरं कोणाशी लग्न करायला तयार आहे. हे बघ नंद्या. अरे प्रथा या माणसासाठी असतात रे माणूस प्रथेसाठी नसतो. आणि लक्षात ठेव तुझे सोनल अजून 2 वर्ष तुझी वाट बघेल. नाही माझ्याकडे इतका येईल नाही. तुझं लगीन आता या डोळ्यानं पाहिलं सुखानं समाधानानं मरेन नाहीतर तडफडत तडफडत मरण. ठरव पुरा तू का असं कोड घालतोय. बाबा कशा पाय एवढा हट्ट करताय. कामची परीक्षा बघताय मा म्हणजे अजा पणजी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. आणि मी सुद्धा. अरे माझा हट्ट चाललाय तो विषयासाठी. पुडगुल्या तुझं लगीन बघून हिला थेट स्वर्गात जाऊ दे रे. एवढे एवढे उपकार कर बाशा हो. उपकार कर बाशा. आजोबा मी तुम्हाला वचन देतो माझ्या मुलीचं लग्न नंद्याशीच होईल. अरे भविष्याची खात्री कुणी कुणाला दिली आहे र. मला फक्त आज माहित आहे आज. आज माझ्या या पोराचं लगीन व्हायला पाहिजे. आज नरसिंहानं जसा अवतार घेतला तसा तुझ्या पांडुरंगानं अवतार घेऊन चमत्कार केला तरच शक्य. नरसिंह नर ना पशु दिवस ना रात्र घरात ना बाहेर. ए काका अरे लाख बोलाचं बोललास. ए आजा माझं लगीन होणार. अरे पण कसं शक्य आहे. 0 आवर्स. 0 आवर्स. येस. अरे 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता जगातली घड्याळ 10 ते 12 सेकंद ऍडजस्ट करण्यासाठी थांबवली जातात. म्हणजे लीप इयर प्रमाणे. येस. फेब्रुवारी महिना कधी 29 दिवसांचा तर कधी 28 दिवसांचा असतो त्याप्रमाणे. म्हणजे मराठी महिन्यात अधिक महिना येतो तसा. तसाच. म्हणजे हे लग्न ना या वर्षात होणार ना पुढच्या वर्षात होणार. बरोबर बरोबर. मग वाट कशी पाहत आहे. चला उडून टाकू लग्नाचा भार. 12 वाजता पुरी खाता येते ना. शिकली आहेस ना.
दिसतंय आणि ऐकायला येतंय नव. अरे येतंय येतंय सगळं येतंय.